जय रघुवीर समर्थ शुकासारिघे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण समर्थांच्या या सुंदर पवित्र स्थळावरती आलेलो आहोत। तीर्थक्षेत्र चाफळच्या जवळ असणारी ही समर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही श्री रामगड असे याचं नाव आहे। हा संपूर्ण समोर असणारा जो परिसर आहे सभोवती गिरीवर असे जे समर्थांनी वर्णन केलेले आहे, तेव्हा चहुबाजूने डोंगरांचे फेर आहेत आणि या डोंगरांच्या फेऱ्यामध्ये ही जी गुंफा वसलेली आहे, सभोवतालचा परिसर आपण पाहत आहात आणि या परिसरामध्येच असणारी ही रामगड पाटण तालुक्यामध्ये आहे। या रामगडीचा हा परिसर आपण जवळून पहा। हे सगळे खडक वगैरे या ठिकाणी या पायरीवरती आल्यानंतर आता या ठिकाणी आपण जवळून असे हे पहा, या ठिकाणी ही जी गुंफा आहे या ठिकाणी ध्यान गुंफा असं म्हटलेलं आहे। ही ध्यान गुंफा आहे। इथून जेव्हा आपण आत जातो इथून सरपटत जायला लागतं, पालथं पडून जायला लागतं। इथून आत गेल्यानंतर आपल्याला एक छोट्याशा रामाच्या मूर्ती दिसतात आणि इथे समर्थ रामदास स्वामी ध्यानाला बसले होते आणि ध्यानामध्ये त्यांना भगवान रामचंद्रांनी प्रेरणा दिली की या चाफळमध्ये माझं सुंदर देवालय उभं करायला हरकत नाही। आणि मग समर्थांना आनंद झाला आणि इथून ते समर्थ खाली चाफळ गावात गेले आणि मग गावातल्या लोकांना त्यांनी जागा मागितली आणि त्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये समर्थांनी रामाचं मंदिर उभं केलं। त्यानंतर पुन्हा मूर्ती स्थापनेच्या वेळेला समर्थ इथेच एकांतामध्ये आले आणि पुन्हा एकदा त्यांनी ध्यान केलं आणि मग राघवा उदारा ये माझ्या मंदिर हा त्यांचा अभंग निर्माण झाला। आणि मग अंगापूरच्या डोहामध्ये त्या ज्या मूर्ती मिळाल्या रामाच्या, त्या रामाच्या मूर्तींची स्थापना चाफळमध्ये केलेली आहे। तर ही जी रामघळ आहे ही रामघळ अत्यंत प्रसिद्ध आहे। इथे समर्थाने आपलं वास्तव्य केलेलं आहे। आपण बारकाईने पहा, ह्या डोंगराचा कळा आहे, ह्या गुंफा आहेत, इथे समर्थांच्या पादुकांचंही थोडंसं वास्तव्य इथल्या मंडळीने ठेवलेलं आहे। याबद्दल आपण आल्यानंतर इथे शिवसमर्थांची ही मूर्ती आपल्याला दिसते आहे, छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी। समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे सद्गुरू आहेत। शिवाजी महाराजांनी समर्थांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे ते शिंगणवाडीच्या जवळ, आणि असं चरित्रामध्ये नोंद आहे की अनुग्रह घेतल्यानंतर 3 दिवस या रामघळीमध्ये समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि दासबोधामधला लघुबोध नावाचा जो समाज आहे तो समर्थांनी याच गुहेमध्ये समर्थांना सांगितलेला, शिवांना सांगितलेला आहे। आणखीन काही बरीचशी तत्वज्ञ चिंता चिंतन झालेलं आहे अशा या रामगढीमध्ये। हा संपूर्ण परिसर रामगढीचा आपण पहा, त्याचं दर्शन घ्या। आपल्या प्रापंचिक जीवनात व्यस्त असताना सुद्धा वेळ काढून या सुंदर पवित्र ठिकाणी भेट द्या, इथे या साधना करा। अनेक साधक मंडळी या ठिकाणी येतात, नाम जप करतात, दासबोधाचं वाचन करतात। या ठिकाणी ही जी मूर्ती आपण बघतो आहोत ती जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन महाराज वसंत गडकर यांची सुंदर मूर्ती आहे। या मावशी इथल्या दर्शन करून बाहेर आले आहे। ही सुंदर मूर्ती वसंत गडकर महाराजांची आहे, या ठिकाणच्या भक्तांनी त्याची स्थापना केलेली आहे। असा या सुंदर रामघळीचं आपण दर्शन घेत आहोत। अनेक साधक मंडळी या ठिकाणी येतात, नामजप करतात, हनुमान उपासना करतात। अशा ठिकाणी आपण हरवाणी यावं आणि दर्शन करावं, तर समर्थांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपण या। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।